शिवाजीदादा आढळराव पाटील. आमच्या शिवाजीराव आढळराव पाटील. आढळराव पाटील. आढळराव. मुलकोले 5 वर्षा दिसला नाही, त्याला शूटिंगला टाइम मिळत नाही, इथं कधी यायचं? हे कार्य सम्राट आहे शिवाजीराव. फक्त वक्तशीरपणा करून काही चालणार नाही, तर काम करून चालेल. शिवाजीराव आढळराव पाटील. समाजातला शिवाजीराव आढळराव पाटील. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट, जागर लोकशाहीचा. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये तुमचं स्वागत. आता आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. आता आपण आहोत भोसरी विधानसभेत. दोन्हीही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. एका साईडला आहेत शिवाजीराव आढळराव पाटील, तर त्यांना आव्हान देण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे हे रिंगणात असणार आहेत. मात्र इथल्या मतदारांच्या मनात नेमका कोण खासदार आहे हेच आपण काही मतदारांकडून, नागरिकांकडून जाणून घेऊयात. नमस्कार. सध्या प्रचार जोरदार चालू आहे, तर काय वाटतं तुम्हाला, कोणाची चर्चा आहे तुमच्या तालुक्यामध्ये सध्या? तर आमच्या इथं आपलं आढळराव पाटील, आढळराव पाटील, शिवाजीराव आढळराव पाटलाचंच आहे. कार्यकर्ता एकदम हे आहेत, मजबूत आहेत म्हणजे, आणि कामाचं स्वरूप पण त्यांचं चांगलं आहे. काय वाटतं तुम्हाला आढळराव पाटील हे आपले खासदार असावेत? जनतेच्या मनामध्ये आहेत ते. काम त्यांचं जर त्यांच्याकडे कोणी केलं असेल, गेला जरी समजा असं कुठलं काम घेऊन, तो परत निराश होऊन येत नाही, कामच होऊन येते, त्यासाठी आवडते. आजपर्यंत आम्ही महोदय आढळराव पाटील यांच्या सान्निध्यात, गाडगे साहेबांच्या यांच्या सान्निध्याने बरेच वेळा त्यांचा संपर्क झाला. ते समाजाचं चांगलं काम करतात एवढं मी निश्चित म्हणेन. भोसरीकरांच्या मनात आता तसं म्हटलं तर आढळराव आहे. कारण कसे की मागचे जे खासदार होते ते कलाकार म्हणून होते, तर त्यांनी थोडंसं इकडे लक्ष द्यायला पाहिलं होतं, तर त्यांनी ते कलाकारांकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. आढळराव. का बरं असं वाटतं? कार्यकर्त्यांना चांगले सहकार्य करतात, लोकांची कामं करतात. त्या मनातला खासदार आढळराव पाटील आहे. का बरं असं वाटतं? का बरं माहिती, मुरब्बी कार्यकर्ते, अनुभवी संसदेचे त्यांना, त्यांनी 10 वर्ष खासदारकी भोगलेली आणि जे रसाधार सामान्य लोकांच्यापर्यंत पोचू शकतात ते, तर तो माणूस पोचू शकत नाही. काय पोचू शकत, त्याला शूटिंगला टाइम मिळत नाही, ते इथं कधी यायला, म्हणून आम्हाला तो माणूस पसंत आहे. आम्हाला जर असं वाटतं शिवाजी दादा आढळराव पाटील हेच आहेत, कारण की त्यांचे जे 15 वर्षाचं जे काम आहे, त्यांनी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने लोकांना, जे ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे, दोन्ही ह्या भागात जो मतदारसंघ मोडला जातो, त्या दोन्ही मतदारसंघाची जी त्यांना जाण आहे, शहरी भागाचीही जाण आहे त्यांना आणि ग्रामीण भागातलीही जाण आहे. फक्त वक्तशीरपणा करून काही चालणार नाही, तर काम करून चालेल. लोकसभेमध्ये प्रत्येक लोकांच्यामध्ये जाऊन काम केलं पाहिजे. शिवाजी आढळराव पाटील हे अतिशय करोना काळामध्ये त्यांनी ग्रामीण भागामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती, लोकांच्याकडे अन्न खायला काही नव्हतं, तर त्यांनी त्याच्या प्रत्येकाच्या घरात जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या, लोकांपर्यंत त्यांनी गेले, पोचले आणि त्यांनी प्रचंड पद्धतीने, अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. आणि आज आम्ही बघतो आहे अमोल कोल्हे हे आत्ता इथे येतात, ते 5 वर्ष ते गायब होते, कधी आले नाही शहरी भागामध्ये. आढळराव पाटील आपले उमेदवार. असं का वाटतं तुम्हाला आढळराव पाटील हे निवडून यावे? ते काम चांगलं आहे त्यांच्या, लोकांमध्ये भेटतं आहे त्यांनी. बाकी लोक अमोल कोल्हे 5 वर्षा दिसला नाही, त्याच्यामुळं मी त्याला निवडलो आपण, की आपला त्याला आणायची आपल्याला आढळराव पाटीलला. आमच्या मनातले खासदार जे आपल्या मातीतले आहेत आढळरावजी पाटील, तर त्यांचं कार्य चांगलं आहे. त्यांनी ग्रामीण भागात पण काम केले, शहरी भागात पण काम केले. आणि राहिलेला प्रश्न खासदार अमोल कोल्हे जी, तर ते सुरुवातीच्या काळामध्ये इलेक्शनच्या पुरते दिसले, त्यानंतर प्रभागपदी दिसले नाही, त्यांचं कामही दिसलं नाही. आमच्या शिवाजीराव आढळराव पाटील. का असं वाटतं? कामाचे ते लोकप्रिय आहेत आमच्यासाठी. मागच्या 5 वर्षात अमोल कोल्हे होते, ते फक्त नावासाठीच होते. या एरियात आम्ही त्यांना 5 वर्षात पाहिलं पण नाही. आमच्या मनातलं खासदार आढळराव पाटील, कारण की पहिले त्यांना संसदेमध्ये 10 वर्षाचा अनुभव आहे. आणि हे सर्वसामान्य लोकांना, आमच्यासारख्या गरीब कामगारांना सुद्धा फोन गेला कामगाराचा, तरी ते कमीत कमी भेटले नाही तर बोलत होता, तुम्ही या, तुमची समस्या काय ते सांगा आम्हाला, मांडा आमच्याजवळ. जो पुन्हा नाशिक आयोग झाला आहे हा दादांच्या काळामध्येच मंजूर झालेला आहे. त्याच्यानंतर बैलगाड्यासाठी जे दादांनी प्रयत्न केलेत, हे दादांनी प्रयत्न चालू ठेवले पुढं, त्याच्यानंतर त्याला यश आलेलं, हे एका दिवसात झालेलं नाही. त्यांनी बैलगाडीसाठी, शेरीसाठी प्रयत्न केला आणि रेल्वेसाठी त्या नाशिक पुणे, त्यासाठी प्रयत्न केला. परत हायवेचे काम चालू होतं, त्यासाठी प्रयत्न केला.
त्यामुळे आवडतात. आढळराव पाटलांनी त्यांच्या संघामध्ये शिक्षण संस्था, रोड हे बरेचसे कामं त्यांचे आहेत. तसे कोल्हेसाहेब हे एक नवीन वक्ते आहेत, नवीन आहेत म्हणजे त्यांचे काही जास्त एवढा नाही अनुभव नाही आहे. ते एक चांगले आर्टिस्ट आहेत, चांगले कलाकार आहेत, पण माझ्या मते आढळरावसाहेब हे एक बेस्टच आहेत. नाही तर भरपूर त्यांनी कामं केलेली शिवाजी पाटला. कधी फोन केला तरी तो माणूस हजर असतो. तर या यांच्या बाबतीत आम्हाला अनुभव आला आहे, जागावर नसतात. हा महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्हाला मी सांगतो. आणि कार्यकर्त्याला काय पाहिजे, नेता जेव्हा फोन करू तेव्हा हजर पाहिजे. काम नाही केलं तरी चालेल, पण निरंतरने गाठीभेटी तरी घेतलं पाहिजे. हा गाठीभेटी घेणारा कार्यकर्ता आहे. आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो होता बैलगाडी शर्यतीचा, तर त्याच्यामागे आढळराव पाटील यांनी खूप पाठपुरावा केला, त्यामुळे तो एक आपला प्रश्न आम्हाला दिसतो आहे. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते आम्हाला सहभाग देतात. एक आधुनिकता, तुमचं तंत्रज्ञान याच्यावर बऱ्याच वेळा बोललेले आहेत आणि सर्वसामान्य माणसाला कळतं. आणि सर्वसामान्यांच्या काही ते तुमचे गाड्या चालवणं हे चांगल्या चांगल्या गोष्टीला परमिशन दिलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळं आम्हाला ते योग्य वाटलं. आढळराव पाटलांनी त्या काळामध्ये लोकांचं चांगलं काम केलं आहे, संपर्क साधला आहे, लोकांबरोबर होते. आत्ता जर बघितलं की अमोल कोंडे हे देखील निवडून आले 19, पण त्यांचा लोकांशी संपर्क नाही. आढळरावांचं काम हे तळागाळामध्ये आहे. एक खासदार नसताना देखील त्या भागामध्ये त्यांनी पण खूप कामं केली, बऱ्याचशा योजना आणल्या. आता शिंदे साहेबांचे जे आपलं मुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून खूप निधी आणून त्या भागामध्ये मोठ्या प्रकारची कामं केली. आढळराव साहेब हे 10 खासदार होते आणि तळागाळातून जनमानसातून त्यांचं लोकांशी संपर्क चांगला आहे, त्यामुळे त्यांचंही काम चांगलं आहे. पण त्यांना दोनच गोष्टींचा जास्त त्रास झाला, एक नाशिक हायवे आणि विमानतळाला थोडा विरोध केला होता. या दोन गोष्टीमुळे त्यांना अमोल कोळेने तो प्रचारात पूर्ण वापर करून त्यांना त्यावेळी एक हे केलं. तसं ग्रामीण भागातले कामं जे असतील त्या शिवाजी आढळराव केलेले आहेत. आता त्यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये खासदार नसताना भरपूर कामं केलेली आहेत. काय बरेचशीच कामं शाळेची चांगली केलेली आहेत त्यांनी आणि पुन्हा नाशिक रोडचे काम चांगलं करावे अशी आमची अपेक्षा आहे. 15 आमचे संबंध आहेत आणि खूप चांगली माणसं आहे. कधीही अर्ध्या रात्री त्यांना कॉल करा, कधीही कुठल्या कामाला नाही म्हणत नाही आम्हाला. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेत आहोत. तुम्हालाही शिरूर लोकसभेविषयी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन रोहित वनकट्टेसह मी प्रतीक्षा ननावरे भोसरी.